शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण या संदर्भात आता येत्या 2 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं आता याचिका सुद्धा दाखल केली आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण या संदर्भात 2 फेब्रुवारीला येत्या सुनावणी होणार आहे तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका सुद्धा आहे। या संदर्भात अधिकचं अपडेट घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आता पक्ष आणि चिन्हासंदर्भात 2 फेब्रुवारीला सुनावणी आहे, मागच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं होतं आणि 2 फेब्रुवारीला जी सुनावणी होईल त्यामध्ये नेमकं काय होणं अपेक्षित आहे? 17 फेब्रुवारी 2023ला शिवसेना पक्ष आणि चिन्ह हा शिंदे गटाला देण्यात आला होता। खरं तर या संदर्भात 22 फेब्रुवारीला सुनावणी पार पडली होती। 22 फेब्रुवारी अगोदर जर आपण काय घडलं होतं तर हे जर पाहायचं असेल तर 8 ऑक्टोबर 2022ला शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे फ्रीज करण्यात आलं होतं निवडणूक आयोगाकडनं। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 17 फेब्रुवारीला हे पूर्ण पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं। त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्यानंतर या प्रकरणी सुनावणी पार पडली होती आणि शिवसेनेने जे चिन्ह मिळालेलं आहे शिंदे गटाला ते कायम ठेवलं सर्वोच्च न्यायालय। मात्र तात्पुरत्या स्वरूपात ठाकरे गटाला जे मशाल चिन्ह देण्यात आलं होतं हे कायम ठेवलं। दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे यांच्याकडे पक्ष गेल्यामुळं ठाकरे गटाच्या आमदार खासदारांवरती कारवाई करण्याचे अधिकार शिंदे गटाला मिळाले होते, त्यावरती कुठलीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। त्यामुळं ना शिंदे गटाचे आमदारांवरती कारवाई करता आली ना ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटाच्या याच्यावरती कारवाई करता आली। मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता पक्ष आणि चिन्ह देताना लक्षात घेतलेल्या बाबी, मूळ पक्ष संघटना ही ठाकरेंच्या बाजूने आहे असा युक्तिवाद करण्यात आला होता। 2018च्या घटनेनुसारच शिंदे यांची मुख्य नेतेपदी जी निवड झाली ती योग्य धरण्यात आली, तर मग ठाकरे यांची पक्षप्रमुख पदी झालेली निवड अयोग्य कशी असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला होता। या सगळ्या मुद्द्यांवरती आता सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणी दरम्यान नक्की काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच शिवाजी, तर आता काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे।